मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ भर उन्हाच्या कडाक्यात एका कारने पेट घेतला त्यानंतर इंधनामुळे मोठा स्फोट झाला प्रवासी वेळेतच कारमधून बाहेर पडल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या डस्टर कारला अचानक आग लागण्याची घटना घडली त्यातच कारचा इंधनामुळे मोठा स्फोट झाला कारला अचानक आग लागल्यानंतर काही क्षणातच कार जळून खाक झाली आश्चर्याची बाब म्हणजे पेटलेल्या कारच्या बाजूनेच इतर वाहनचालक आपल्या जीवाची बाजी लावत आगीचा मोठा भडका उडाला असतानाही पेटत्या कार बाजूने दामडित होते काही वेळातच खोपोली अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी नियंत्रण मिळवले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट